महाराष्ट्राचे लाडके भाऊजी अर्थात आदेश बांदेकर सध्या महामिनिस्टर या कार्यक्रमामुळे चर्चेत आहेत। सध्या ते या कार्यक्रमाद्वारे 11 लाखाच्या पैठणीच्या मानकरी माऊलीचा शोध घेत महाराष्ट्रभर दौरा करत आहेत। येत्या रविवारी महामिनिस्टरचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे। होम मिनिस्टर या महिला वर्गात तुफान लोकप्रिय असलेल्या या कार्यक्रमामुळे आदेश बांदेकर घराघरात पोहोचले। गेल्या 18 वर्षांपासून होम मिनिस्टर सुरू आहे आणि हा प्रवास आता महामिनिस्टर पर्यंत पोहोचला आहे। साहजिकच या काळात अनेक अनुभव अनेक किस्से आदेश भाऊजींच्या वाट्याला आले। अलीकडे त्यांनी या प्रवासादरम्यानचा एक असाच किस्सा शेअर केला। जी मराठीच्या सोशल मीडिया पेजवर हा किस्सा शेअर करण्यात आला आहे। ते सांगतात की एका गायीने माझे प्राण वाचवले, पण ते कसं काय चला पाहूया। त्यांनी सांगितलं की सिन्नरला एका एपिसोडचं शूटिंग करून आमच्या टीमसह आम्ही परत येत होतो तेव्हा तुफान पाऊस सुरू झाला। सिन्नर जवळ एक सुंदर तटबंदी असलेलं दगडी मंदिर होतं, ते पाहून मी दर्शनाला खाली उतरलो। दर्शन घेऊन झाल्यावर परत येऊन गाडीत बसलो तर गाडी समोर एक गाय येऊन आडवी थांबली। एरवी गाय रस्त्यात येते आणि हॉर्न दिला की पट दिशी पुढे जाते, मात्र ही गाय काही जागची हलेना। असं साधारण बरच वेळ झालं आणि ती 10-1 मिनिटांनी बाजूला झाली। चला आता सिग्नल मिळाला असं गमतीत मी म्हणलं आणि पुढे गेलो। पुढे इतका तुफान पाऊस सुरू झाला की आम्हाला पुढचं सुद्धा दिसत नव्हतं। आमची गाडी हळूहळू चालली होती आणि समोर एक वृद्ध आजोबा हाताने इशारा करून थांबवताना दिसले। तिकडे जाऊन प्रकरण काय आहे हे विचारलं तेव्हा कळलं की पुढच्या नदीवरचा पूल पाण्याने ढसलला आणि पडला सुद्धा आहे। त्यांनी आम्हाला दुसऱ्या मार्गाने जा असं सांगितलं। नशीब बलवत्तर होतं, त्यामुळे एका गायीने आमचा जीव वाचवला असं आदेश बांदेकर म्हणतात। अशाच आपल्या नवनवीन मराठमोळ्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।